कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं यांना, बरं वाटतं ना? त्रास होत नसेल ना? म्हणजे केव्हाचा झोपलाय तो? डोकं वगैरे दुखतंय का हो? नाही हो, ते झोपलेत म्हणजे त्यांना बरं वाटतंय, आराम करतायत ते. एवढा वेळ आराम? हो, एवढा वेळ आराम करतात का? ओहो उठा, एवढा वेळ आराम करताय, उठा उठा उठा. अरे हो, तुम्ही काय करताय? झोपले तर झोपू द्या ना त्यांना, पण एवढा वेळ? हा, काल बघितलं ना, बघितलं ना माझ्या लेकाला किती त्रास झाला. आता आता मोठे, आता आराम सुचतोय का तुम्हाला? उठा, माझ्या पोराचा आराम आराम करून स्वतः आराम करताय, उठा म्हणते मी. काय हो, मी काय म्हणते? ओ नर्सताय, मला एक म्हणायचंय की इथे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च खूप होणार, तर थोडासा डिस्काउंट मिळेल का हो? नाही, तुम्ही त्यांचा मेडिक्लेम नाही काढलात का? अहो, मेडिक्लेम काढला ना की ते उपयोगी असतं. मेडिक्लेम? हो, मेडिक्लेम. मेडिक्लेम मेडिक्लेम सांगते मला, मेडिक्लेम कुठून काढणार? आता उगवला माणूस 20 वर्षांनी, आणि उगवला तो उगवला, घेऊन आला मोठा आजार. आता त्या आजाराचं काय करायचं? एवढा मोठा बिल कसं फेडायचं ते? बरं, नुसतं हॉस्पिटलचं बिल नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन आलाय, तो कसा फेडायचा माझ्या राघवाने? त्यात हे एवढं मोठं रूम घेऊन ठेवलंय, आमच्या ना आनंदीला अक्कलच नाही, काय गरज होती हे असं हे फोन बिन असलेलं रूम घ्यायची काही गरज? कोवढे बटन आहेत हे, यात सगळ्याचे पैसे लागणार ना, कसं करायचं आता? हा, माझ्या राघवाने. ओ ओ, मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला. मला काय म्हणायचंय, आम्हाला जनरल वॉर्डमध्ये तुम्ही शिफ्ट कराल का? नाही, कारण सांगते, उगाच नाही सांगत. कसं आहे ना, इथं कोणीच नाही हो गप्पा मारायला. जनरल वॉर्डमध्ये जरा 4 माणसं असतात, जरा गप्पा मारता येतात, कंटाळा येत नाही. अहो, ते आम्ही कसं ठरवणार? ते तर डॉक्टर ठरवतील ना. आणि हे काय, हे अजून झोपलेत? त्यांना उठवा आणि मग मारा की गप्पा त्यांच्याशी. त्यांच्याशी काय गप्पा मारायच्या? यांच्याशी गप्पा कशा मारायच्या? अहो, कंटाळेल यांच्याशी गप्पा मारता. का हसलात? हो, तुम्ही का हसलात? तुम्ही आता हसलात बरं का? मला का हसलात ताई? तुम्ही मला का हसलात? अहो, मला वाईट वाटलेलं आहे, मला हसायला का हसलात? अहो, माझी आई बाबाही असेच भांडतात, म्हणून हसायला आलं. तुमच्या आई बाबांची स्टोरी जी आहे ना, ती वेगळी असणार, माझी स्टोरीच वेगळी आहे. माझी जगा वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला सांगते या सुलक्षण करण्याची. का बरं? माझ्या तरुणपणी हा माणूस मला सोडून गेला. तरुणपणी? लहान लहान मुलं होती माझी, मी एकटीने वाढवलं त्यांना, कष्ट मी केले. आता सगळं बरं आहे, आता माझा मुलगा वकील आहे बरं का? अरे वा, त्याचं लग्न झालंय, मला 7 वर्षाची नात पण आहे. अरे वा, आता लेकीचं लग्न पण जुळलंय, सगळं छान आहे. आणि आता आलाय हा माणूस म्हातारपणी आमच्यासोबत वेळ काढायला. कसा वेळ काढायचा सांगा मला? मला जरा पाणी हवंय, पाणी. हो का? बरं, नाही नाही, राहू दे, तू तुझं काम कर. हे माझ्या नशिबात लिहिलंय ना, आता मला सेवा करायची त्यांची. देते पाणी, देते पाणी हवंय त्यांना, आराम करताय. घ्या, उठता की उठवू? ऑपरेशन झालंय माझं. काय दिसतंय टकटकी? छान दिसतंय. घ्या. का हसलात? का हसलात तुम्ही करणे? तुम्ही का हसलात सांगा मला? काही नाही ग, तू परत पहिल्यासारखी चिडायला लागलीस ना, मला वाटलं आता माझी तब्येत सुधारते. तुम्हाला काय बोलायला जाते, मस्करी करा तुम्ही. अरे जरा तुमच्याशी धड बोलायला लागले ना मी, कि तुम्ही तुमचे पराक्रम डोळ्यासमोर आणता. मग मी चिडू नको तर काय करू? मला चिडायला होत ना. हळूहळू, हॉस्पिटल आहे, थोडस प्रेमाने बोला ना त्यांच्याशी. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, हे आमच्या प्रेमाच्या गोष्टी अशाच असतात. काय करू मी या माणसाचं? ते जरा खाली केलंस तर मी झोपीन परत म्हणतो. खाली कर. ठीक आहे. राघव करणे सर, तुमचं पार्सल होत. थँक्यू थँक्यू. सर, तुम्ही पे कसं करणार, कार्ड या कॅश? कॅश नाही. हॅलो,
सॉरी माझ्याकडे कॅश नाहीये, मी कार्ड ने केलं चालेल. हो चालेल. ओनली टॅप. सर कार्ड डिक्लाइन दाखवते. डिक्लाइन दाखवते? हो. अच्छा हा, एक मिनिट हा. हा हे बघा, हे टॅप नाहीये, पिन टाकावं लागेल. सर हे पण कार्ड डिक्लाइन दाखवते. हे पण डिक्लाइन दाखवते. हो. हे ट्राय करून बघा. हो झालं सर. झालं. हे घ्या. थँक्यू सो मच. ते काय ते कुठली बँक कुठलं कार्ड कधी ती गडबड. इट्स ओके सर. थँक्यू. वर्षा. हे वर्षा. आले दादा. काय रे? गिफ्ट तुझ्यासाठी. दादा, अरे हे आता गिफ्टचं काय नवीन काढलंस? दादा मला खरं सांग, तू हे एक्सपोचे खर्च कसे मॅनेज करतोयस? नाही म्हणजे बाबांच्या औषध पाण्याचा खर्च आहे, शिवाय ते वसुलीवाले आले होते. नाही म्हटलं तरी त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत ना. त्यात माझ्या लग्नाचा खर्च, आता हे गिफ्ट. दादा आपण माझं लग्न पुढे ढकलूया का? काय बोलतेस तू? तू नको या सगळ्या गोष्टीचा विचार करूस. तू तुझं लग्न एन्जॉय कर फक्त, बस. अरे विचार नको करू कसं म्हणतोस तू? आणि मी विचार न केल्याने खर्च कमी होणार आहेत का? नाही, आनंदीवर चिडत होते मी, पण ती म्हणत होती ना तेच बरोबर आहे. लग्नावर उगाच जास्तीचा खर्च नको करायला, मलाच खर्च कमी करायला पाहिजे. दादा मी काय म्हणते, आपण ना माझ्या लग्नाची हळद नको करूया, आणि ना आपण माझ्या लग्नाला फक्त घरातले 4-5 जण जाऊया ना. शांत शांत वर्षा, शांत. खूप बोलतेस, उगाच बोलतेस. नाही ना. ऐक माझा, ऐक. हे बघ, तू एवढी मोठी कधी बसून झालीस, एवढा विचार करायला लागलीस. सोड ना, नको ना त्या गोष्टींचा विचार करूस तू. तू फक्त काय करायचं माहितीये का? तुझ्या लग्नासाठी तू छान सजायचंस, तयार व्हायचंस, लग्नाला तिथे मंडपात उभारायचं, सगळेजण तुझं कौतुक करतील, तू स्वतःच कौतुक करून घ्यायचंस. एवढंच तुला करायचंय, बाकीच्या कुठल्याच गोष्टींमध्ये तुला लक्ष द्यायचं नाहीये. हे सगळं मी बघेन. दादा खरंच तुला त्रास होत नाहीये ना रे या सगळ्या खर्चाचा? माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी एन्जॉय करतोय. तू पण एन्जॉय कर ना, नको विचार करूस. बरं हे उघडून बघ, तुला नक्की आवडेल. मी आलो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.